शब्दाची लागे बोलावी का जीवाची
ساوي جي واتزان كوني شفتان حق مراو وقا مننا ويتلا غنيشا تو جوز اويناشا تو جوز كي همچو مننا وي تري بيد پرتا بد دوش بادتي سبت پورغ چوكا لئي آئلا مائت رتي پورغ چوكا لئي آئلا مائت رتي پتے تي ہوناري لیکنا کرون چوك تلا عدیق عدیق پریو اٹو لات फार मोठी गम्मत आहे भजनाची सुरुवात आहे असा असणारा तू भगवंत या भक्ताची लाज राखशील एवढीच अपेक्षा माझ्या अंतकरणात आहे आमच्या फारसी मध्ये कवी करता सांगतो पायाचा मी दास दत्ता अरजी आयता भक्तांचे रक्षण तो केले मज विषयी कैसे बापा विसरतो महा महाभक्त तारी ले कीर्ती मी ऐकितो म्हणून देवा पायापाशी धावा तुमची करतो अर्जी करतो का करतो मी काही रिकामा नाही मला काय दुसरे लोक नव्हते काय त्याचं नाव घ्यायला तुलाच मी का निवडलं हे जग सगळं म्हणते की तू पतितांना पावन करणारा आहेस मी पतित आहे मी अमंगल आहे मी दुराचारी आहे मी मलिन आहे मी अपराधी आहे पण या सर्वच गोष्टी पोटात घालून घेऊन या भक्ताला भक्त म्हणून दास म्हणून मान्य करणारा तुझा धावा आहे जग सगळं हसल म्हणले माझ्याकडे दादा काय म्हणाल जग सगळं म्हणालंय आणून निघालाय भजन कराय घरचे म्हणाले भजन करीत चालय आमचं पोरग म्हणून पण कधा काळी जर तू माझ्यापासून दूर गेलास आणि माझं जर रक्षण तू करत नसेल तर सगळे लोक माझ्यावर हसतील लाज सगळी जाईल मला काय नाही एवढं झालंय तर अजून दत्ता दत्तच करावे ते काय म्हणालो अशी वेळ येऊ नये आता माझी लाज राखण्यामध्ये तुझी कितपत लाज आहे हे तुझं तुला बघून घे म्हणून कवी करता म्हणतो एक बार ख्याल ब्रह्मांडाच्या या उतरणीमध्ये सप्त पाताळ 14 भुवन 21 स्वर्ग नव्हे कितपर्यंत उतरले कुठपर्यंत घसरत चालते सात पिंडीचे प्रलय सात ब्रह्मांडाचे प्रलय सांगले या दोन्ही प्रलयाच्या तडाख्या मधून जो शाश्वत पद आहे म्हणण्यापुरत नाव ठेवले प्रकाशन लोकांच्या घरापुढले गोळे चोरून येते बकल लोक म्हणाय तूच अविनाशावर तूच परात परवस नाव ठेवले लक्ष्मीबाईन गळ्यात फुटका म्हणी नाही बायकोचा कसा फुटका म्हणी रे चांगला जिल्हा धुवून आणल्या तुम्ही विचार करा जे शब्द जी उपमा मी ज्या ठिकाणी देतो ती उपमा तिथं बसते काय गावात चोर शिरले म्हणे एकाएकाचं घर तर फोडू लागले पण माणसं सुद्धा हाणू लागले घरात कपायचं घ्यायचं काढून घ्यायचं मतार मतारी बाजूवर झोपले तुमच्या सारखे तरोडकर बाजूवर झोपले मतार मतारी चोर आनंद हरदेवा चाकू लावलं बाईच्या बाईचं नाव होतं लक्ष्मीबाई चल काढ मला पैसे दे काढ मला जागे पोत होती तेवढी एक काढून दिली कानात एक कच कच काढून दिली बाबा मारू नको म्हणले मारतो म्हणला तुला जीवन सोडल्यावर दुसरे कसे भीतील म्हणल्यावर माझं नाव लक्ष्मीबाई आहे
योगा योग काय झाली गंभर त्या चोराच्या माईचं नाव होतं रक्षिमबाई त्याला दया आली बरं तेवढ्या पुरतं त्यानं म्हणला बरं बरं माझ्या माईचं नाव आहे म्हणला लक्ष्मीबाई जाऊ दे मला सोडू दे मारलं नाही बाजूला म्हातारा बसला होता काढ रे बेटे आपला तुया खिशातलं काय काय काढलं त्याच्या गळ्याला चाकू लावला म्हणण्याच्या आधीच म्हणाले माझं नाव लक्ष्मीबाई काय वाटत तिला सोडलंय आता माझा तरी जीव कसा वाचो याचं नाव काय सकाराम तुकाराम होत की सांगायचं याला एवढं हा नावावर किती काही गोष्टी कवी कर्त्यांनी जे शब्द आमच्या समोर ठेवले साधू संतांनी जी उपमा भगवंताला लागायसारखी आमच्या जवळ ठेवली आमच्या समोरच्या दृष्टीला शब्द ठेवले या शब्दाला परिपूर्ण तू आहेस काय असा अविनाश तू आहेस बरं पठाण साहेबाचं सुरुवातीचं प्रमाण रामदास स्वामीचं आहे भजन मोडेपर्यंत रामदास स्वामीला सुटू दे ना प्रत्येक विषय असेल भजन असेल प्रत्येक पान असेल तुम्ही ज्याला देव म्हणाल्या ज्याला अविनाश म्हणाल्या ज्याला परात्पर म्हणाल्या रामदास स्वामीला सोडून भजन म्हणू दे रामदास स्वामी जे तुम्ही आपण घरात गणेश स्तवनाचं प्रमाण आपण दिलं सुरुवात आणि शेवट तंतोतंत एका रेषेमध्ये आला पाहिजे जी भजनाची सुरुवात होती रामकृष्ण हरीपासून ते पुन्हा पुंडलिक वर्दी आणि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आखरीच्या उद्याच्या आरतीपर्यंत एका रेषेत भजन आलं पाहिजे आणि त्याच रेषेमध्ये आपल्याला हे भजन चालवायचं आहे पण रामदास स्वामीला बाजूला जाऊ दे जी सुरुवात आपण केली ना त्याच्यावर आम्ही किती ठाम आहोत आम्ही ज्याला देव म्हणाल्या आम्ही ज्याला स्वरूप म्हणाल्या आम्ही ज्याला अविनाश म्हणाल्या किती नाव दिले आपण त्याला या नावाला तो योग्य आहे का बघत जाऊ पुढे पुढे मारा तो तारा स्वामी तुम्हा शरणांगत आलो आता मार्की तार तू जबाबदार आहेस पण माझं काम एवढं होत मी इथपर्यंत आलो शरण तुला माझ्या आनंद दत्त संप्रदायातील एक अनुभवी नेतृत्व आदरणीय नांदेड जिल्ह्यातील महाराष्ट्रामध्ये प्रख्यात असलेल्या भजनी मेळाचे प्रमुख शिव छत्रपती शिवाजी महाराज भजनी मंडळ भजनी मेळाचं नाव सांगताना पठाण साहेबाच्या तोंडातून गेले शिवाजी भजनी मंडळ हे कुठतरी कमी पडाले आणि असं होऊ नये हे गाव सायाळू आहे इथं मी बारकी चालली लावतात हा छत्रपती शिव शिवाजी महाराज भजनी मंडळ मोजे मेंढका या भजनातील प्रमुख
आमच्यासाठी ज्येष्ठ आदराचं स्थान परिज्ञानाचे गाढ अभ्यासू अतिशय गायन कलेमध्ये विद्वान व्यक्तिमत्व अख्ख्या नांदेड जिल्ह्याला आपल्या आवाजातून मंत्रमुग्ध करणारं एकमेव भजनातील प्रमुख म्हणजे आमचे गुरुतुल्य दत्तभक्त परायण शिवचरणपाणी पारळकर यांच्याकडून 101 रुपयाचं सप्रीम भेट माझ्या भजनाकडे पाठवले आहे. पाठवल्या भेटीबद्दल आणि आपल्या उपस्थितीबद्दल मी आपल्या मनापासून आभारी आहे. त्याच भजनातील ज्या माणसाने आपल्या केवळ एक पाय हानी द्यावर समाज येडा करून टाकला. येडा आमच्या भागातला एक थोराजी होता माहित आहे शिवचरणपाडी. आमच्या भागात एक थोराजी होता आणि तुमच्या भागात एक शबीर साहेब होते. शबीर साहेब आहे अजूनही आहे हा होते म्हणण्यापेक्षा आहेत. याला महत्व आहे गपल तो हातवारी करायची वारी हो मी तो एका पाय हलिण्यावर अख्खा समाज भजनातो. अवय विषय ज्ञान हे काहीच नव्हतो. काय भजन काय मजा तुम्हाला सांगतो. ते आमच्या गोपाळ चावडीला एक ते भजनाचा डाव भरत गेला. छप्पारा 5-25 दिंड्या येत गेल्या. दिंड्या येऊ लागल्या ना काय करावं काय करावं तिथं जागाच भेटला गेली का दिंडीला त्या हर्बलच्या हर्बलच्या दिंडीला जागा भेटला गेल्या ना काहीच नाही म्हणले. जाऊन सामान ठेवले कुठं जागा नव्हती पब्लिकी येईना तर मधी जागा पाहिजे. जागा करीत करीत दोनच माणसं त्या दिंडीचे मधी गेले गर्द्यात दोघांना असं मारून घेतलं. चपली ना फुटा ना खर खर मारून फर 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 लोक सरकारी सामान आणून ठेवलं दन दन भजन चालू केलं. आधी सगळी तयारी एवढे शोकिंग माणसं मला काय त्याचं आयुष्य काय त्याच्या आयुष्यातलं भजन मला खूप वेळा खंत वाटते. बरं माझा जन्म हेच वजनाचं आयुष्य माझं मागे 20 वर्ष राहायचं. इमान इतवारी मी सांगालो मनातली गोष्ट खूप वेळा मी हे खंत व्यक्त केली. या 20 वर्षामध्ये जे आपण भजन म्हणल्या पण आपला जन्म 20 वर्षाच्या काळाच्या अगोदर झाला पाहिजे होत. लय मजा होती कलेला वाव होती कलेला प्राधान्य होत. लोक कलेला झुकत गेलेत कलेला झुलत गेलेत कलेला प्राधान्य देत गेले. शिवचरण पाटील खरंच हो आवाजाला महत्व कलेला महत्व कसा नाचतो याला महत्व. साड्या लिवल्यो लुगडे लिवल्यो अंगाचा शिंगार करून करून माणसं आमच्या भजनात रंगली. भजनाचा खरा आनंद तिथं संपला. महाराज अतिशय मेडका भजनी मारतील झालवाज व्यक्तिमत्व गवळणीचे उत्कृष्ट प्रकारचे कलाकार आणि उत्कृष्ट प्रकारचे स्वतःला अनुभवी व्यक्तिमत्व दत्तभक्त परायण आदरणीय शबीर साहब शेख आमच्या जिनानी साहेबांचे युवाई. आज लई विचार होता जिनानी साहेबांची बघाव म्हणून पण युवाई घेऊन आले सर तिथेही म्हणलो मी तिथं बघाव म्हणलो त्या याच्यावर पाचेगाव तिथं जावा या. आता आज तरी उगा खुल्ल्या हाताने बघावच बोललो होतो पण तुम्ही तू कुठं पाय आणालाय हो. शबीर साहेबांकडून 101 रुपयाची सफर भेट पाठवली म्हणजे तुझा आभारी आहे धन्यवाद. प्रत्येकानं आम्हाला खिशात घातलं माझं विचार करा. उत्कृष्ट प्रकारच्या युट्यूब चॅनलचे मालक गजानन रावजी अल्लम मोंडे शिरूरकर यांच्याकडून 51 रुपयाची सफरी भेट पाठवल्या भेटीबद्दल त्यांचा सुद्धा मनापासून आभारी आहे धन्यवाद.
आमचे डिगांबर पाटील डोरे असतील, आमचे बालाजी मामा बोईनवाड असतील, अहो कित्येक अशा नवयुवक भजनासाठी ज्यांनी अपार कष्ट घेतले महाराज, मला आजही अनुभवानं आणि स्वाभिमानानं सांगू इच्छितो मी, आमच्या संप्रदायात पूर्वीचे काही लोक होऊन गेले, कित्येक लोकांना हाताला बोटाला धरून ज्यांनी आम्हाला माईकवर उभं केलं. आमचे मातूरचे नागोराव दादा असतील, खूप आणीबाणीचे प्रसंग आले, येऊ नकोस पाडू मी आहो, स्वतः माझ्या गाडीमध्ये येऊ, ज्या माणसानं माईकवर पांडूवर शब्द येण्याच्या आधी ज्या माणसानं अंगावर घेतला, आमचे नागोराव दादा असतील. भजन राहील, भजन संपून जाईल, आम्ही म्हातारे असाल, पण हे माणसं जीवा जीव आहे तोपर्यंत हे माणसाचं नाव आमच्या काळजामधून कोणी काढू शकणार. कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित दत्तभक्त परायण बालाजीरावजी बोईनवाड, ज्यांनी आपल्या गावासाठी भजनासाठी खूप काही या ठिकाणी बलिदान दिलं, पण त्याची किंमत या जगामध्ये करायला कोणी तयार नाही. दत्तभक्त परायण बालाजीरावजी बोईनवाड यांच्याकडून 51 रुपयाचं सप्रेम भेट व तसेच माझ्या भजनीमावर प्रेम करणारे आदरणीय सुखाचा सागर आहेस, गुरु सुखाचा सागर, गुरु प्रेमाचा सागर, गुरु धैर्याचा डोंगर, कदा काळी डगमगेला, म्हणून कवी करता म्हणालाय कमी द्या, पण 10 मिनिटं या टायपार घेत गेला मागून गेला देऊ वाटलं तू द्या, पहिला पारच राहते तसं वेळच पूर्ण, गवळंतर अजून बाकीच आहे, अंतरा तो दुसराच म्हणलाय, फार गंमत राहते. आपल्याला ऐकायला मिळालं दोन प्रमाण आपल्या समोर आहेत, सेवेला सुरुवात होण्या तत्पूर्वी विषयाची आपली देवाणघेवाण चालू होण्याआधी पहिली गोष्ट सांगालो, दोन्ही प्रमाण मला तुम्ही वहीवर एका पानावर लिहून द्या. पहिली गोष्ट, कारण तुमचं परमा स्पष्ट ऐकू आलं नाही, आणि जरी आला असेल
त्याच्यामध्ये काही काही गोष्टी ऐकू आल्या. नेमका विषय तुमचं म्हणणं काय याच्यामध्ये, याच्यामध्ये का तुमची शंका आहे का? याच्या दोन बाजू होतात का? तुम्ही एक प्रमाण वेदविधेकडून सांगल्या, एक परविधेकडून सांगल्या. वेदविधेचं असं म्हणालंय, परविधेचं तसं म्हणालंय, असंही काही दिसलं नाही आम्हाला या दोन्ही प्रमाणे. म्हणजे याच्यामध्ये तफावत काही आम्हाला आढळून आली नाही. आपल्याला ऐकायला मिळालं त्रिभुवनाचा दीपू प्रकाशला, जे काही तिकडून वेदविद्येमध्ये साधू संतांनी काव्य केलं त्याच्यामध्ये मला एवढा शब्द ऐकवायला बरं दादा खरं सांगायचं. पारा उभं राहिल्या राहिल्याच मला लिहून मागावं म्हणलो. त्याच्याही पुढे जाऊन आपल्याला मोक्ष सिद्धांतांचं प्रमाण ऐकायला मिळालं. स्वयं ज्योत प्रगटली जाण सबाई अंतरी. चार वाचेतून जावं लागते, चार अवस्थेतून जावं लागते. पटलं की? चार वाचेतून जावं लागते, चार अवस्थेतून पुढे जावं लागते. पुढलं पाणी मागल्लं, पुढल्या पाण्याला मागल्लं पाणी पुढे पुढे ढकलते. सृष्टीचा नियम आहे याच्यामध्ये काही नाही. त्याच्यामध्ये आपल्याला ऐकायला मिळालं चिन्मय शब्द एक ऐकायला मिळाला. चिन्मय याच्यामध्ये पुढे पुढे गेल्याच्या नंतर आता इकडे आमचं फलशास्त्र काय म्हणते? नाना रंग नाना वर्ण मध्य अणु रेणू प्रमाण त्याचा सहज नाव सजान चिन्मय स्वरूप सद्गुरुजी. इकडे जाऊन बघा, झाले बाई वेळी दरबार गुरुचे झाले. त्याच्यामध्ये ते हे पितांबर पाडीला नवरत्नाचा हार काढिला सद्गुरूच्या गळा घातीला वासना तोडी. त्याच्या पुढे जाऊ, सद्गुरुने ऐसे केले मज चिन्मय स्वरूप दाविले. दासराव पाटील ध्यान द्या बरं. आता भजन कशावर म्हणायचं आहे याचा मात्र अंदाज अजून आपल्याला लागला नाही. तुम्हाला तिथही सांगलो, इथंही सांगलो, केवळ साया काहीतरी भजनासारखं जर भजन करायचं असं, तुमची काही शंका असेल तर उपस्थित करा याच्यावर, याच्यामध्ये. नाहीतर दोन बाजूचा विषय वय म्हणत असाल तर कोणत्या दोन बाजू पडतात, याच्या दोन बाजू कशा पडतात ते मला दोन बाजू पाडून द्या. एक बाजू मी उचलतो. चिन्मय ज्योतीवर बोलूत म्हणल्या तर बोलू. सोहम ज्योती तिच्यावर नाव आलंय, सोहम ज्योत तुमच्या प्रमाणे. सोहम ज्योतीवर बोलूत म्हणल्या त्याच्यावर बोलू. काय बारा शब्द इथं चर्चेला पाहिजे नाही. एका शब्दावर मी रात्रभर दोन भजने बोलू शकतात. बोलून बी आम्ही कमीच पडतो, मात्र तो शब्द तसाच राहते, ते शब्द तसाच राहते. पण गपलत काय वाली आपली खूप ठिकाणी. आज जिलानी साहेबासंग कमीत कमी चौथी पाचवी वेळेस असेल. त्या कोळगावला तेच भो, त्या पाचेगावलाही तेच भो. तुम्ही ठेवायचं असेल तर मनमोकळेपणाने काहीतरी विचारायचं असतं, विचार. विषय ठेवायच्या भागाने जाऊ नका. विषय ठेवायचा असल सुटसुटीत काहीतरी विषय ठेवा. विषयाचे दोन्ही प्रमाण आधी लिहून द्या, त्याच्यावर तुमची शंका काय हे मला ऐकल्याशिवाय मी पुढचा पाऊल उचलू शकत नाही. लिहू दा. नाही गड्या, तुमच्या श्रोते मंडळीतून जर तुम्हाला वाटत असत, आम्हाला दोन्ही प्रमाण कळाले, त्याची शंका मी कळाली, कोणी उठून माया पारा बसल्यावर माया काना सांगा, त्याच्यावर मी भजन चलितो. पाठवून पाठेल इमानदारी इथं आपण सगळे एका माझी लेकरा. तुमच्या खुल्या मला सांगा, तुम्हाला काय असं वाटलंय काय त्या दोन प्रमाणात? काही विषय असत, काही शंका होय काय? म्हणजे काय नेमकं तुम्हाला म्हणायचं काय याच्यामध्ये काही दिसून आलं नाही आम्हाला. मला खूप काही बोलता येते पण तेवढं उतरून टाकून बोलला. पण या ठिकाणी सायाळवर, या सायाळमध्ये खूप काही अपेक्षा होत्या. नाही म्हणसाल तुमची गाडी थांबवा, थोडं एक दीड किलोमीटर जाऊ द्या, मग बोलू कसं होते. तिथंच थांबवा. चिन्मय फिन्मय म्हणाय की नाही, तिथंच थांबवा. मला थोडं तिथून बघा, सुटसुटीत तुम्हाला चर्चा करायसाठी तुमच्या समोर विषय असेल आणि त्या विषयाला इथं मान्यता मिळाली पाहिजे. हे जे अंतकरणात आपण रात्रभर बोला, पुरावे पाहिजे म्हणून पुरावे दाखवा म्हणा, काचे पुरावे? भजनच आता चालू झालंय.
أوني كون بولاوي ميتينو ميتي لو كشاتي أنا بولاوي ده أنت بولاوي تومي ما عندي كي بولاوي أمانا يكاي هواي مرو أيو شو جرب بدي براسا بارما تجو نكا بارما سا بوبلا أسوس وانه كتير وغاسا كورونا كا شبيرو ما وغاسا كورونا هذا كنا كتير كتير يوايو لا كرس سانغالو بجنة تنتو تنت أبلا سلواي تراسل أنا إيماني دماري سانغالو شمبا تكية برايا جيدا ثبي لاوس بجنة مرتا برايا प्रत्येक परमानाला चिन्मय काय होय कुठली ज्योत होय पिंडावर चिन्मय ज्योत कुठ सोम ज्योत कुठ पण हे ज्योत परमानाला सुद्धा बसून द्यावा लागतो जिथं चिन्मय कुठ म्हणलंय तिथं सोम ज्योत कुठ म्हणलंय एकूण ज्योतीच किती आता अकरा शब्द ऐका मिळाला सभाई अंतरी म्हणायला सोपं आहे काय होय बरं सभाई अंतरी एका शब्दावर बघूच म्हणलंयच बघ याच्या मी एवढे जे शब्द वापरलो चिन्मय सोमज्योत चिन्मय स्वरूप चार वाचा चार अवस्था याच्या पुढे जाऊन बघावं लागते त्याच्या पुढे काय मिळालं सभाई आंतरिक बोला एवढा छोटा शब्द फादर मी सांगतो अख्ख्या नांदेड जिल्ह्यात ते भजने पाणी पितात मजा सगळं बरं नाहीतर पुलिशाला जावास काय या शब्द एवढं तंतोतंत त्याच्यात भरलंय पण नेमकं भजन कशावर करायचं ते मला एक बार सांगा वाट पाडा त्या वाटत म्हणजे मी चलतो म्हणून We'll be right back.